रताळ्यामध्ये कार्बोहायड्रेट मिळतात, स्टार्च मिळते, महत्त्वाचं फायबर, व्हिटॅमिन्स, मिनरल्स, व्हिटॅमिन ए दॅट इज कॅरोटीन कंटेंट, त्याच्यानंतर अँथोसायनिन कंटेंट, एवढे पौष्टिक घटक असताना आपण रताळे हे खूप दुर्लक्ष केलेलं आहे. जर आपण याच्या प्रमाणात जास्तीत जास्त शेतामध्ये लावून आणि तो जर आपण उपयोग आपल्या डाएटमध्ये केला तर नक्कीच फायदा होईल. नमस्कार माझ्या शेतकरी मित्र मैत्रिणींनो आणि युवा वर्गांनो, मी नम्रता गिरे तुमच्यासोबत एका नवीन विषयावर बोलायला आलेले आहे आणि तो विषय आहे रताळे. रताळे कशा प्रकारे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे हे मी सांगणार आहे. रताळे जनरली आपण फक्त उपवासाच्या दिवशीच एक पदार्थ म्हणून खाल्ला जातो, पण हे फक्त उपवासाच्या दिवशीच खाण्यापर्यंत मर्यादित नसून त्याचे बरेचसे गुणधर्म आहे जे आपल्याला आरोग्यदायी आहेत. जसे की रताळ्यामध्ये फायबरचं प्रमाण खूप जास्त आहे. आपण जनरली असा विचार करतो की रताळ्यामध्ये फक्त स्टार्च आहे जे की आपल्या शरीरासाठी आवश्यक नाही, पण याच्यामध्ये स्टार्च कार्बोहायड्रेटच नाही आहे तर फायबर पण आहेत जे आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहे. त्याचप्रमाणे रताळ्यामध्ये आहे व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स. व्हिटॅमिन्स आणि हे मिनरल्स हे आपले रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. त्यानंतर असं मानलं जातं की रताळे हे डायबिटीज लोकांनी खाऊ नये, पण मित्रांनो एक गोष्ट सांगू इच्छिते, रताळे हे डायबिटीज फ्रेंडली आहेत, डायबिटीज लोकांसाठी अत्यंत उपयुक्त आहेत. बऱ्याचशा रिसर्च माध्यमातून ही गोष्ट समोर आलेली आहे की रताळेचा ग्लायसेमिक इंडेक्स हा फार कमी आहे इतर तुलनेत बाकीच्या पदार्थांच्या. आता ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे काय? ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे ज्यावेळेस आपण एखादा पदार्थ खातो त्यानंतर आपल्या रक्तातली शुगर जे साखरेचं प्रमाण किती लवकर वाढतं. काही पदार्थ खाल्ल्यानंतर रक्तातलं साखरेचं प्रमाण खूप जलद गतीने वाढतं, म्हणजे त्या पदार्थांचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप जास्त आहे. पण मी इथे नमूद करू इच्छिते की रताळ्याचा जो ग्लायसेमिक इंडेक्स आहे तो फार कमी आहे. कमी असलेले ग्लायसेमिक इंडेक्स पदार्थ हे मधुमेह रोगांसाठी, डायबिटीज लोकांसाठी एक वरदान आहे. तर रताळे हे डायबिटीज लोकांनी खाल्ले पाहिजे. तर रताळ्याचा उपयोग आपण अनेक प्रमाणात किंवा अनेक प्रकारे करू शकतो. रताळे हे फक्त आपण उपवासाच्या पर्यंत मर्यादित न राहता डेली दररोजच्या आपल्या डाएटमध्ये पण उपयोग केला पाहिजे. आपल्या भारत देशामध्ये केरळ येथील एक संस्था आहे, केंद्रीय कंद फसल अनुसंधान संस्थान, ही तिरुवनंतपुरममध्ये आहे. तर हे संस्थान फक्त आणि फक्त कंद पिकावर काम करते. तर त्या संस्थेने रताळेवर संशोधन करून अशा नवीन व्हरायटीज, नवीन प्रजाती डेव्हलप केलेल्या आहेत. त्या व्हरायटी रिलीज सुद्धा झालेल्या आहेत. आपले शेतकरी बंधू त्या व्हरायटी आरामात आपल्या शेतामध्ये पिकू शकतात. त्या व्हरायटीचं वैशिष्ट्य असं आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये, आपल्या मराठवाडा रिजनमध्ये जी मिळणारी व्हरायटी आहे ती आहे क्रीम कलरची, पांढऱ्या कलरची. म्हणजे आतून तिचा कलर पांढरा आहे, क्रीम कलर, आणि बाहेरची जी स्किन आहे ती आहे साधारण लाल कलरची. पण त्या इन्स्टिट्यूटने जे व्हरायटीज डेव्हलप केलेल्या आहे त्याच्यामध्ये नाविन्यपूर्ण म्हणजे अशा व्हरायटी आहे की जे पूर्ण गाजरसारख्या दिसतात, पूर्ण ऑरेंज कलरचे असतात. त्या व्हरायटीचं नाव आहे भूसोना. आणि दुसरी एक अशी व्हरायटी आहे की जिचा पूर्ण कलर वांगी कलर आहे, त्या व्हरायटीचं नाव आहे भूकृष्णा. ह्या व्हरायटीमधले आपल्या शरीराला असणारे अत्यंत आवश्यक पौष्टिक तत्व आहेत. जे मी सांगितले की गाजरासारखी दिसणारी व्हरायटी ही अत्यंत पूर्णपणे ऑरेंज कलरची असते, आतून ही ऑरेंज आणि तिच्या बाहेरची जी पील आहे, स्किन आहे, ती सुद्धा ऑरेंज कलरची आहे. याच्यामध्ये व्हिटॅमिन एचं प्रमाण खूप जास्त आहे, जे म्हणतात कॅरोटीन कंटेंट. आपल्याला माहिती व्हिटॅमिन ई आपल्या शरीरासाठी का आवश्यक आहे. व्हिटॅमिन एचं प्रमाण आपल्या डाएटमध्ये व्यवस्थित असेल तर आपल्याला आय साईडचे कोणतेही आजार होत नाही, जसं की रातांदळेपणा, झिरोप्थाल्मिया ह्या प्रकारचे आजार कमी होतात. दुसरी व्हरायटी सांगितली की जिचा पूर्ण कलर वांगी कलर आहे त्याला म्हणतो पर्पल कलर, पर्पल फ्लेश टू स्वीट ऑरेंज व्हरायटी, जिचं नाव आहे भूकृष्णा. ती पूर्णपणे पर्पल कलरची आहे. पर्पल कलर असल्यामुळे याच्यामध्ये अँथोसायनिन नावाचा जो घटक आहे तो खूप जास्त प्रमाणात आहे. बघा मित्रांनो, अँथोसायनिन घटक हा जास्त प्रमाणात असल्यामुळे याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट कॅपॅसिटी खूप जास्त आहे. अँटीऑक्सिडंट कॅपॅसिटी जास्त असल्यामुळे याच्यामध्ये कॅन्सर सेल्ससोबत फाईट करण्याची ताकद जास्त असते. बघा, रताळ्यामध्ये कार्बोहायड्रेट मिळतात, स्टार्च मिळते, महत्त्वाचं फायबर, व्हिटॅमिन्स, मिनरल्स, व्हिटॅमिन ए दॅट इज कॅरोटीन कंटेंट, त्याच्यानंतर अँथोसायनिन कंटेंट, एवढे पौष्टिक घटक असताना आपण रताळे हे खूप दुर्लक्ष केलेलं आहे.
जर आपण याच्या प्रमाणात जास्तीत जास्त शेतामध्ये लावून आणि तो जर आपण उपयोग आपल्या डाएटमध्ये केला तर नक्कीच फायदा होईल. आता तुम्ही म्हणताल की रताळ्याचं आपण प्रोसेसिंग काय काय करू शकतो. बघा, रताळ्याचे आपण वेगवेगळे पदार्थ बनवू शकतो, त्याच्यावर आपण प्रक्रिया करू शकतो. सर्वात सोपा पर्याय म्हणजे रताळ्यापासून चिप्स बनवणे. तुम्ही रताळ्यापासून चिप्स बनवू शकता, जे चिप्स तुम्ही उपवासासाठीही खाऊ शकता आणि रेग्युलर तुमच्या डाएटमध्ये पण घेऊ शकता. त्याचप्रकारे तुम्ही रताळे उकडून खाऊ शकता, शिजवून खाऊ शकता. त्यानंतर तुम्ही रताळ्याचे चिप्स बनवून त्याची पावडरही करू शकता. आता तुम्ही म्हणताल या पावडरचा काय उपयोग, तर ही पावडर तुम्ही आपल्या डाएटमध्ये उपयोग करू शकता. जसं की पोळी बनवण्यासाठी जो आपण आटा बनवतो, गव्हाच्या पिठामध्ये थोड्या प्रमाणात रताळ्याचे पीठ मिक्स करणे आणि त्याच्यापासून पोळी बनवणे, म्हणजे तुम्हाला त्यातले पण जे हेल्थ बेनिफिट आहे, जे आपल्या शरीरासाठी आवश्यक पौष्टिक तत्व आहे, ते मिळतील. त्या पिठाचा उपयोग आपण वेगवेगळे बेकरी प्रोडक्ट बनवण्यासाठी सुद्धा करू शकतो. जसं तुम्ही बघता आजकाल मार्केटमध्ये जे पण काही बेकरी प्रोडक्ट आहे ते सर्व मैद्यानेपासून बनवलेलं आहे. मैदा आपल्या शरीरासाठी किती हानिकारक आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे. तर त्या मैद्यामध्ये आपण रिप्लेसमेंट करून जर रताळ्याचं पीठ टाकलं तर नक्कीच जे बेकरी प्रोडक्ट आहे, जसं बिस्किट, कुकीज, कपकेक, ब्रेड, हे आपण चांगल्या क्वालिटीचे आणि न्यूट्रिशियस बनवू शकतो. तर या प्रकारे आपण रताळ्याचा जास्तीत जास्त उपयोग करून आपल्या डाएटमध्ये उपयोग केला पाहिजे. आणि त्याच्यामधले जे कंपोनंट आहे, जसे की याचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी आहे, तर ह्या सर्व गोष्टीचा आपण फायदा घेत आपल्या डाएटमध्ये रताळ्याचा, ज्याच्या मी विशिष्ट व्हरायटी सांगितलं तुम्हाला, भूकृष्णा, भूसोना, याचा उपयोग करून आपण नक्कीच याचा फायदा करून घेऊ शकतो. अजून एक इथे मी सांगू इच्छिते की रताळ्यापासून चिप्स बनवू शकतात, त्याचप्रकारे तुम्ही रताळ्याचा ज्यूस ही बनवू शकता. आणि तो रताळ्याच्या ज्यूसमध्ये अँथोसायनिन कंटेंट खूप जास्त राहील. जशी जी व्हरायटी आहे भूकृष्णा आणि भूसोना, अँथोसायनिन आणि कॅरोटीन. जसं तुम्ही गाजराचा ज्यूस डेली घेता, त्याचप्रकारे तुम्ही रताळ्याचा ज्यूस बनवून हा बनवून आपण घेऊ शकतो, ज्याच्यामध्ये आपल्याला व्हिटॅमिन ए कंटेंट मिळेल आणि अँथोसायनिन कंटेंट मिळेल, ज्याची अँटीऑक्सिडंट कॅपॅसिटी खूप चांगल्या प्रमाणात आहे आणि याच्यामध्ये फ्री रॅडिकल्सला फाईट करण्याची ताकद मिळते, आपली इम्युनिटी सिस्टीम वाढते. तर हे आहेत रताळ्याचे फायदे आणि त्याच्या वेगवेगळ्या व्हरायटी. धन्यवाद.